दुसरीकडे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा होतोय आणि त्यासाठी शरद पवार हे स्वतः शिर्डीत दाखल झाले आहेत। 3 दिवस हा मेळावा चालणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा। 2 दिवसीय हे माफ करा 2 दिवसीय हे शिबिर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि या शिबिराला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलंय। यात प्रामुख्यानं शरद पवार यांचं देशासाठीचं महाराष्ट्रासाठीचं योगदान याबद्दल देखील सांगितलं जाणार आहे। और सब संघर्ष करो हमारे साथ है, और सब संघर्ष करो हमारे साथ है। ए भैया शिर्डीत आता शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे। 2 दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील आता शरद पवार यांच्यासोबत आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर राज्यभरातले सर्व जिल्हाध्यक्ष यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निलेश भुगावले आता आपल्यासोबत। निलेश, सौरभ, जे शिबिर पार पडते त्या शिबिरासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच झेंडा वंदनानं या शिबिराला सुरुवात होणार आहे। या शिबिराच्या निमित्तानं 2 दिवसीय शिबिरामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आपली रणनीती कशी असावी याबाबत स्पष्टता येणार असल्याची देखील माहिती मिळते। यासोबतच दुसरी महत्वाची बाब, काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस अजित पवार गटाचं शिबिर झालं होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना त्या गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं की आता भूमिका आपण वेगळी घेतलेली आहे, असाच काहीचा सूर या देखील शरद पवारांच्या शिबिरामध्ये पाहायला मिळेल। अजूनही कार्यकर्ते संभ्रमामध्ये आहेत, अजूनही पक्ष एक तर नाही ना अशा अनेक वेळा शंका व्यक्त होताना पाहायला मिळते। त्यामुळे कार्यकर्त्यांना याबाबतची स्पष्टता या निमित्तानं आज दिली जाईल। यासोबत आगामी काळामधली पक्षाची लाईन काय असावी, विचार आपण कोणता समोर घेऊन जात आहोत याबाबत देखील वेगवेगळे वक्ते आज या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। सुरुवातीला प्रास्ताविकपर भाषण जयंत पाटील यांचं होईल आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं या ठिकाणी शिबिर होणार आहे। सोशल मीडियावर खास करून यांचा फोकस असणार आहे आणि त्या अनुषंगानं काही पदाधिकाऱ्यांना देखील आणि वक्त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ते या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। तळागाळामध्ये राष्ट्रवादीचा विचार पोचवावा यासाठी काय करता येईल यासाठीही आज हे मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन होईल। दुसरी बाब, काही वेळात आता जयंत पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत आणि झेंडा वंदनानं कार्यक्रमाला सुरुवात होते। शरद पवार या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत, खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत आणि आता जयंत पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत। सर्वात आधी शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत आणि कार्यक्रमाला अगदी काही वेळात सुरुवात होईल आणि दिवसभरामध्ये वेगवेगळे वक्ते मार्गदर्शन करतील। या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोले, त्यासोबतच आमदार राजेश टोपे असे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे। काही मुक्त पत्रकारांची देखील या ठिकाणी मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि दिवसभरामध्ये संध्याकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे। आजचा दिवसाचं शिबिर पार पडेल आणि त्यानंतर उद्या समारोपाचं जे भाषण आहे ते शरद पवार करणार आहेत। शरद पवार नेमकं आपल्या भाषणामध्ये काय बोलतील हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। आजचं जे शिबिर आहे त्यामध्ये निष्ठावंतांसाठीचं हे शिबिर आहे आणि तसेच पद्धतीचं घोषवाक्य देखील या ठिकाणी तयार करण्यात आल्याचं आपल्याला, झेंडावंदनांना आता शिबिराला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। सर्व जिल्ह्यातले राज्यभरातले पदाधिकारी आलेले आहेत, जवळपास 1500 पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2 दिवसीय शिबिराला आता सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते। माजी आमदार, माजी खासदार या सर्वांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्व जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते आता पोहोचत आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिराकडे आपलं लक्ष असेलच। आता आपण वळूयात महत्त्वाच्या 50 बातम्यांकडे।